ब्रेक नंतर एक मोठी बातमी समोर येते. मंत्रालयासमोर दूध आंदोलन केल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. दुधाला योग्य दर मिळावा यासाठी सदाभाऊ खोत यांनी थेट मंत्रालय परिसरात आंदोलन केलं. दुधाला किमान 25 रुपये लिटर दर मिळणं हे आवश्यक आहे, मात्र दूध संस्था आणि खासगी कंपनी कमी दर देते. याविरोधात त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं आणि यावेळी त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. राज्यात ठिकठिकाणी दुधाला योग्य तो दर मिळावा यासाठी आंदोलनं केली जात आहेत आणि अशात सदाभाऊ खोत यांनी देखील मंत्रालयासमोर आंदोलन केलं, मात्र यावेळी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यासंदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत. श्रेयस, मंत्रालयासमोर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलं, मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय. नेमकं काय प्रकार घडलाय, काय सांगशील? आज सकाळी म्हणजेच एकंदर 12:30 दरम्यान, दुपारच्या दरम्यान सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलं. दुधाचे दर जे आहेत ते आता वाढत का नाही हा त्यांचा प्रश्न होता. कारण एकूणच 25 रुपये लिटर झालं पाहिजे, पण जे खरं तर दूध मालक आहे ते त्यांना 25 लिटरपर्यंत पैसा देत नाही, त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन मंत्रालयाच्या परिसरात केलं, मंत्रालयाच्या दारावर त्यांना करायचं होतं पण ते परिसरात केलं आणि त्याच्यानंतर असं आता दिसून येत आहे की मरीन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. ते सचिवांना पण भेटून आले सदाभाऊ, त्यामुळे आता ह्याच्या नंतर पुढे काय होईल फक्त याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. नक्कीच, धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्या दुधाच्या दरवाढी विरोधात हे आंदोलन, दुधाला योग्य तो दर मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. मंत्रालयासमोर केलेल्या या आंदोलनावेळी सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यासह इथे घेतो एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.